नमस्कार, मी मथुरा, मथुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण हिरव्या मिरचीचं लोणचं कसं करायचं ते पाहूयात. बाजारात खूप साऱ्या हिरव्या मिरच्या आल्या आहेत आणि मी काल थोड्याशा जास्त आणल्या. तर आज हे हिरव्या मिरचीचं लोणचं कसं बनवायचं ते पाहूयात. तर सगळ्यात आधी इथे 4 मोठे चमचे किंवा 1/2 कप मोहरीचं तेल आहे, हे मी छान असं कडकडीत गरम करून घेतलं आहे. हे तेल आपण बाजूला ठेवूयात. ते तेल थंड झालं की मग आपण ते लोणच्यावर सोडूयात. त्यानंतर इथे या ठिकाणी माझ्याकडे हिरवी मिरची आहे, साधारण 1-200 ग्रॅम हिरवी मिरची आहे. त्याचे देठं मी काढून ठेवले आहेत आधीच. आता या हिरव्या मिरची आपण साधारण 1/2 इंचाच्या आकारामध्ये त्याचे तुकडे करून घेणार आहोत या प्रकारे. आणि तुम्ही या ठिकाणी कात्री किंवा सुरी जे काही वापरत असाल ते स्वच्छ व्यवस्थित पाण्यामध्ये धुवून घ्यायचं, जेणेकरून त्यावर जर काही बॅक्टेरियाज असतील, जंतू असतील, तर त्यामुळे ही मिरची खराब नाही होणार. मिरचीचे व्यवस्थित छानसे तुकडे करून झाले की आपण इथे या ठिकाणी काही मसाला भाजून घेऊयात. तर सगळ्यात आधी इथे पॅन मी मध्यमाचावर गरम करते. 1 चमचा धणे घालूया यामध्ये, 1 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं आणि 1/2 चमचा मेथ्या. मेथ्या खूप नाही घालायचा, नाहीतर लोणच्याला थोडासा कडवटपणा येऊ शकतो. आता हे आपण मध्यमाचावर 1 साधारण 2 ते 3 मिनिट भाजून घेऊयात छान असं. खूप करपवायचं नाही आहे. या ठिकाणी हे मिश्रण मी छान मध्यमाचर 1-3 मिनिट मस्त भाजून घेतलं आहे. आता गॅस बंद करते आणि आपण हे मिक्सरवर छान असं ओपडधोपड वाटून घेऊयात. खूप बारीक पूड करायचे नाही आहे, थोडंसं त्याला कोर्स टेक्स्चर राहिलं पाहिजे, ओबडधोबड झालं पाहिजे. आणि या ठिकाणी हे माझं वाटण तयार आहे, हा लोणच्याचा मसाला तयार आहे हिरवी मिरचीमध्ये घालण्यासाठी. तर इथे हिरवी मिरची मी बारीक त्याचे तुकडे करून घेतले आहेत बाउलमध्ये, त्यामध्ये हा पूर्ण मसाला घालूयात. त्याचबरोबर 1/2 चमचा हळद घालूयात यामध्ये, मीठ चवीपुरतं. त्यानंतर थोडंसं इथे या माझ्या ठिकाणी आणि थोडंसं या ठिकाणी बडीशेप आहे 1/2 चमचा, ती घालूयात. बडीशेपने चव खूप छान लागते. आणि 1 चमचा व्हिनेगर, व्हिनेगरने ही मिरची पटकन मऊ होते. आता हे छान असं व्यवस्थित मिसळून घेऊयात. आणि हा मसाला व्यवस्थित मिरच्यांबरोबर मिसळून झाला की आपण यामध्ये हे जे आधी मोहरीचं तेल गरम करून घेतले आणि ते गार झालं की या मिरच्यांमध्ये घालायचं. आता या ठिकाणी मोहरीच्या तेलाची चव लोणच्यात खूप छान लागते. तुम्हाला जर मोहरीचं तेल नसेल वापरायचं काही कारणास्तव, तर त्याऐवजी तुम्ही शेंगदाणा तेल किंवा व्हेजिटेबल ऑइल ते सुद्धा वापरू शकता. मस्त. आणि या ठिकाणी आपलं हे हिरवी मिरचीचं लोणचं तयार आहे. हे तुम्ही आता लगेच नाही खाऊ शकत, तर आपण काय करणार आहोत, हे लोणचं आधी एका काचेच्या वरणीमध्ये काढून घेऊयात. तर ही जी तुमच्याकडे कुठलीही जुनी किंवा जी न वापरणारी काचेची बरणी असेल ती व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची पाण्यामध्ये आणि पाण्याखाली. आणि त्यानंतर आपला जो हेअर ड्रायर असतो त्याने ते व्यवस्थित ड्राय करून घ्यायची. हेअर ड्रायर नसेल तर तुम्ही कडकडीत उन्हामध्ये ती वाळवून घ्या, त्यामुळे ती काचेचा जार किंवा जी बरणी आहे ती व्यवस्थित स्टरलाईज होते. आता हे लोणचं घालूयात बरणीमध्ये. आणि ही जी लोणचं काढलेली बरणी आहे त्यामध्ये लोणचं काढून झालं की एक स्वच्छ रुमाल घ्यायचा, त्यावर तो रुमाल ठेवायचा. 1, 2, 3 किंवा 4 पदरी रुमाल तुम्ही यावर ठेवू शकता. त्यानंतर 1 दोरी किंवा रबरने तो घट्ट असा बांधून ठेवायचा. आणि ही बरणी उन्हामध्ये 1-3 दिवस ठेवायची, जेणेकरून हे जे मसाले आहेत ते मिरचीमध्ये छान असे मुरले जातात. आणि अधेमध्ये तुम्ही ही बरणी अशी शेक करू शकता
व्यवस्थित त्याला झाकण लावून एकदा ढवळू शकता, जेणेकरून त्यातलं जे तेल आहे किंवा मसाला आहे तो एकसारखा सगळीकडे मिरचीला लागू शकतो. कसे वाटले तुम्हाला ही आजची रेसिपी? तुम्हाला जर ही आजची हिरवी मिरचीच्या लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही प्लीज हा व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर तुमच्या काही कमेंट्स असतील, प्रतिक्रिया असतील, सजेशन्स असतील तर ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता. त्याचबरोबर तुम्ही माझं हे यूट्यूबवरचं मुद्राज रेसिपी मराठी हे चॅनल सबस्क्राईब करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे फ्री आहे, फुकट आहे, निःशुल्क आहे. आणि जेव्हा केव्हा मी एखादी नवीन पोस्ट किंवा पदार्थ यूट्यूबवर शेअर करेल तेव्हा सगळ्यात 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 आधी तुम्हाला कळेल. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा चमचमीत चटपटीत आणि झणझणीत रेसिपीवर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.